मी अनिल तुरानकर राहणार भद्रावती जिल्हा चंद्रपूर आणि माझं शेत हे आष्टी शिवारामध्ये आहे भद्रावती तालुक्यातील। हा माझा हे माझ्या शेतातलं हरभरा गहू आणि गव्हामध्ये दगडी ज्वारी। गहू हा बन्सी गहू आहे। हा मी शंकर मुटाळ बिटकर यांच्याकडनं गहू आणि ही दगडी ज्वारीचं बियाणं घेतलं आहे। याला 2 महिने होत आहे मी याला पेरलेलं आहे। अजून एकही पाणी याला दिलेलं नाही, तरी बघा बगर पाण्याने सुद्धा हा बन्सी गहू आणि दगडी ज्वारी किती चांगल्या प्रकारे वर आलेली आहे। तरी शंकर मुटाळ साहेबांनी दिलेलं बियाणं खूप चांगलं आहे आणि गॅरंटेड आहे। धन्यवाद मुटाळ साहेब। हे बघा मुटाळ साहेब, ह्या 8 ओळी हरभऱ्याच्या, नंतर हा तुम्ही दिलेली पाठवलेली ज्वारी दगडी ज्वारी आणि त्याच्यासमध्ये हा बन्सी गहू लावलेला आहे। हा बघा बन्सी गहू खूप हेल्थी आहे। याला पेरतानाच मी 20 संस्कार केले होते बीजामृतनी आणि 1 महिन्यानंतर मी याला जीवामृताची फवारणी केलेली आहे। आता बघा सध्या हा 2 महिने याला होत आले आहे। आता याची पोझिशन बघा, व्यवस्थित फुलं आलेले आहे। ज्वारीचे धांडे बघा चांगले हेल्दी आहेत। गहू तुम्ही दिलेला पतला पेरलेला आहे आपण गहू। बघा गव्हाला, एका गव्हाला बघा किती फुटवे आलेले आहे, जवळपास 8 ते 10 आत्ता याला फुटवे दिसून राहिले। अजून याला एकही पाणी केलेलं नाही आपण, अजून याला आपण एकही पाणी केलेलं नाही। आता याला पाण्याची सोय झालेली आहे, तरी आता येत्या 1 आठवड्याच्या आत याला पाणी करू आणि पाण्यामधून परत याला जीवामृत देऊ। हेच मी आता आपल्याला शेजारला रासायनिक पद्धतीने शेती करणाऱ्यांचं मी तुम्हाला हरभरा दाखवत आहे। हे बघा आपल्या ज्वारीचे धांडे। हेच माझ्या शेजारी रासायनिक पद्धतीने हरभऱ्याचं उत्पन्न घेत आहे, त्यांचं तुम्हाला शेत दाखवत आहे। हे बघा माझ्या शेजारी यांनी रासायनिक पद्धतीने इथे हरभरा पेरलेला आहे। आत्ता त्यांना एक एक फूल दिसत आहे। हे बघा पूर्णपणे हे रासायनिक पद्धतीने यांची शेती आहे आणि हे आपलं शेत आहे हिरवंगार। अजून एकही आपण पाणी केलेलं नाही बघा, एकही पाणी अजूनपर्यंत आपण केलेलं नाही। आणि आपल्या गव्हाला बगर पाण्याने हे बघा उमळीसुद्धा यायला लागलेली आहे। तसेच बघाल आपण हे बघा हे बघाल हे आहे बन्सी गव्हाचं बियाणं जे आपल्याकडून मी बोलावलेलं होतं। हे दगडी ज्वारी बघा चांगली हेल्दी आहे। अजून याला एकही पाणी दिलेलं नाही। धन्यवाद, असंच मार्गदर्शन करत राहाल। धन्यवाद।